नमस्कार सकाळच्या बातम्या निर्यातीसाठी अनुदान वाढलेले आहे पाच टक्क्यावरून दहा टक्के करण्यात आले आहे मागील सबसिडीची मुदत बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी संपणार असल्याने या सबसिडीची रक्कम दहा टक्के करून तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे महाराष्ट्राला थंडीने गारठावले आहे नाशिकमध्ये चांदवड या ठिकाणी शून्य अंशाखाली पारा गेलेला आहे तर महाबळेश्वरला दोन अंश तापमान आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी बर्फ तयार होत आहे खूपच थंडी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये रवींद्र जडेजा जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी ईशांत शर्मा यांनी केलेल्या वेगवान भेदक माऱ्यांच्या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मेलबर्न कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर पोचलेला आहे दाट धुक्यामुळे सात जणांचा मृत्यू झालेला आहे हरियाणामध्ये दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मित्रांनो शेतीची सर्व माहिती व बाजारभाव व इतर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा